ड्रेस कोड अगदी मिळतच होत आहे सेम कलर आणि बिंदाने संघाचे खेळाडू वाट पाहत तर बघा अजून आपले खेळाडू त्या ठिकाणी पोहोचलेले नाही आहेत परंतु सामना आपल्याला लवकर सुरू करायचा आहे कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे लक्ष असू द्या धावा तुम्हाला कम्प्लिटली चेस कराव्या लागतील पहिली जोडी प्रीतम पाटील आणि आदेश मते हे दोन खेळाडू विकेटमध्ये दाखल झाले उल्बेनोडमधील तर ही पहिली नाईट स्पर्धा यंदाच्या हंगामामधील मिहिरा स्पोर्ट्स क्रिकेट क्लब मोराबे यांच्या माध्यमातून आई गावदेवी चषक टू थाउजंड ट्वेंटी थ्री स्पर्धेचे मुख्य आयोजक मयूर शेठ मात्रे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि खऱ्या तर साईप्रीत लाईवच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही घर बसल्याही या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी आमचे प्रेम या जोडीचा आम्ही आवाज उल्लेख करू डी जे ऑपरेटिंग मध्ये आपण पाहताय टेनिस बॉल क्रिकेटमधला सर्वोत्कृष्ट डी जे ऑपरेटर डी जे एस डी सी सूरज त्यांना तुम्ही पाहताय सँडी खरं तर आमचे मंडप डेकोरेटर्स वळवळी गावचे हे मंडप डेकोरेटर्स आहेत बघा सामना लगेच सुरू करा प्लीज आम्ही वारंवार कॉल देतो आहे सूचना करतो आहे प्रत्येक संघाना निलेशजी पाटील विंदने संघाचे प्रमुख खेळाडू गितेश पा जोशीला तुम्ही पाहता आकाश पाटील योगेश पाटील बाबू भरपूर असे चांगले खेळाडू तुम्हाला या टीममध्ये पाण्यामध्ये प्रणय थई बघा पंधरा मिनिटामध्ये तुम्हाला तीन षटकं कंपल्सरी पेकावे लागतील अन्यथा एखादा खेळाडू तुम्हाला थर्टी या सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल सामना संपून जवळजवळ जवळजवळ तेरा मिनिटाचा कालावधी झाला आहे भरपूर वेळ वाया गेला त्यामुळे प्लीज पहिला सामना अगदी अॅक्युरेट टायमिंगमध्ये संपन्न झाला आमच्या नवाले ब्रदर्स बलिराम आणि नवाले आणि वसंत नवाळे खरं तर सध्या ट्वेल्थांच्या भूमिकेमध्ये आहेत त्यांचं आपण करूया स्वागत विंदने गावचे आमचे खर तर शिवप्रेमी गजाननदा पाटील यांचा आवाज उल्लेख करू स्पर्धेचा आनंद घेतात त्यांचं स्वागत चला डावाला सुरुवातीला पहिल्या षटकाची जबाबदारी बॉलिंग ट्रॅकमध्ये आलाय गोलंदाज पहिल्या षटकामध्ये प्रणय प्रणयथरी बॉलिंग ट्रॅक मध्ये आलाय पहिल्या षटकासाठी गेम इज ऑन लेट्स प्ले ग्रीन सिग्नल पॉवर प्ले ला सुरुवात झाली आहे आणि समोर आहेत प्रीतम पाटील आणि त्यांच्या बरोबरीने आदेश मध्ये हे दोन खेळाडू पहिला बॉल या इनिंग मधला ओव्हर पहिला बॉल कव्हरच्या भरून घ्या खेळण्याचा प्रयत्न होता इन आऊट आउट मध्ये बॉल चालला अगदी स्वीप कव्हरला दुसऱ्या रनचा प्रयत्न अडचणी आल्या बाट्याला सेकंड रनचा कॉल आदेशचा होता इथे मात्र हा पहिला धक्का देखील बसला पहिली रन देखील मिळाली ती म्हणजे कानपोली टीमला पाटील इन ॲट नंबर थ्री प्रीतम पाटील बाद झालाय थोडासा निराश आहे खरंतर रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन हे खरंतर कोणत्याही खेळाडूला आवडत नसतं किंबहुना अपेक्षित नसतं परंतु त्या ठिकाणी कॉल अदेशचा होता रनिंग थोडेसे ते मागे आले प्रीतम त्यामुळे मात्र रनआउट विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या विंदन टीमला सांघिक यश मिळालं या पहिल्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती थळीचं पहिलं षटक आणि समोर नवीन खेळाडू आता आला रोहित पाटील रोहित रोहितमान शर्मा आपण पाहिला खरंतर भारतीय संघाचा विध्वंस खेळाडू आणि इथे आता आहे कानपोलीचा रोहित पाटील तिसऱ्या क्रमांकावरती आलाय चांगलं पाटील या दोन टीमच्या दरम्यान तुम्हाला इथे पाहायला मिळेल आल्या आल्या प्रहार लॉफ्टेड ड्राईव्ह ब्लॅक स्क्रीनच्या समोर स्ट्रेट हिट आउट ऑफ द दटकार पाटीलचा हा फटका यंगस्टर आहे या संघाचा फ्युचर ऑफ कानपुली टेनिस क्रिकेट इथे बॅकफुटला गेले पुन्हा एकदा कॉपीबुक स्टाईल टाईल गुडघा टेकून हा फटका सजावला पिश कबर ड्राईव्ह बॉलच्या मागे दोन फिल्डर धावतात दोन धावा मात्र मिळतील तिसरीचा कॉल होता बघा दोघे अतिशय चांगले चपल हे दोन्ही फलंदाज आहेत परंतु नकार दिला अंतिम मोमेंटला अदेश मतेने कारण पहिली जखम या संघाला झाली प्रीतम बाद झाला बहुधा आपण बऱ्याच वेळेला कृष्णा पाटील या खेळाडूला पाहिलं ॲज अ ओपनर कानपोली संघाचा एक अतिशय चांगला खेळाडू स्विचितचे फटके त्याचे नेहमी प्रेक्षने राहिले परंतु तो सध्या इंज्युर्ड आहे त्यामुळे कदाचित प्रीतमला प्रमोट केलं टॉप ऑर्डरला आणि त्याच्याबरोबरीने आदेशमध्ये हे दोन खेळाडू रोहित चांगली फलंदाजी करतो आतापर्यंत आठ धाबाचं योगदान दिलं आहे फ्लिक ऑफ द रेस ऑनच्या दिशेमध्ये हा फटका शतरक्ष झेल खाली आणि इथे मात्र झेलबाद झालाय रोहित पाटील हा फलंदाज महाराष्ट्राचा भगवाचे चिटर रोहितने मात्र थोडीशी घाई केली असं म्हणावं लागेल कारण पहिल्या खरं तर दोन होते मोठे फटके त्याच्या माध्यमातून आपण पाहिले आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी प्रणय थळीला यश मिळालं पहिला धक्का प्रणयला वैयक्तिक त्याच्या सांघिक करता षटकामध्ये ॲड होईल कारण पहिला विकेट हा सांगी रन रनआउटच्या स्वरूपात दोन खेळाडू बासाले नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला आहे तो म्हणजे नितेश पाटील नितेश पाटील हा खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय चौथ्या क्रमांकावरती प्रणयचं हे षटक तेच तर्रार फास्ट अँड फ्युरियस बॉल वाईड लाईनच्या बाहेर चालला आहे उजव्याच्या बाहेर चालला आहे पंच सांगतायत हा बॉल वाईड आहे एक्स्ट्रा बॉल फेकावा लागेल बघा भरपूर वेग या चेंडूमध्ये होता परंतु वाईल्ड लँडच्या अगदी बाहेर टाकण्याचा प्रयत्न तिथे पाहायला मिळाला आणि इथून मात्र पंचांचा इशारा आला इट्स अ वाईट बॉल अतिरिक्त रन्समध्ये त्या ठिकाणी भर पडेल एकूण धावा दहा फलकावरती दहा धावा इथे शॉटाम पूल केला आहे साऊंड परंतु अंतिम क्षणाला इथे सूरज नवालेचा बॅलन्स बिघडला शरीराचा समतोल ढासळला मागचा पाय सीमानेच्या पलीकडे गेला परंतु प्रयत्न चांगले होते अशा दर्शकाचे सहा दावा आल्या कानपोली टीमला माध्यमातून षटकार ब्लास्ट केले नितेश पाटीलने लगातारचे दोन षटकार रोहितचा एक षटकार असे तीन षटकार आपण एका षटकामध्ये पाहिले आणि आदेशमध्ये हा खेळाडू शेवटच्या बॉल पर्यंत नॉन स्ट्रॅकिंग एंड मध्ये उभा राहिला आता सेकंड ओव्हरमध्ये तो आता स्ट्रॅकिंग एंड वरती आलाय या एंडने मोराबे विलेज एंड कडून मात्र इथे तुफान फलंदाजी झाली बाबी साबा आल्या अजूनही तीन षटक बाकी आहेत कमबॅक करावं लागेल बॉलिंग ट्रॅक मध्ये गोलंदाज येतो या ठिकाणी आपण आहे अक्रुल पाटील डाव्या हाताचा हा गोलंदाज अक्रुल यंग टॅलेंट आहे खरं तर आपण पाहताय विंधन संघाचा तो मात्र बॉलिंग ट्रॅकमध्ये आला या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल समोर दोन उजव्या हाताचे फलंदाज आहेत त्यांना तुम्हाला रोख रोखायचा आहे आणि तो, रुक, तो प्रयत्न आता अक्रूलला करावा लागेल त्याच्याकडे नॅचरल स्विंग आहे आणि लेफ्टी बॉलर जर आपण पाहिला उजव्या हाताच्या गोलंदाजांना लेग ब्रेक जे चेंडू आपण पाहिलं त्यांच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळतात कारण अँगल ते बनवतात आणि तिथून माझं दबाव क्रिएट ते करू शकतात कारण दुसऱ्या जेव्हा इनिंगला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा सुधीर पाटीलचं तुम्हाला एक षटक चेतन पाटील एक चांगला लेफ्टी बॉलर त्या टीममध्ये पाहायला मिळेल परंतु त्या अगोदर या ठिकाणी हे तीन षटकं कितपत धावा जमवण्यामध्ये यश मिळेल कानपोली संघाला हे पाहावं लागेल सुधीर पाटील यांनी खरंतर आभार मानले प्रशांतजी खानवकर यांचे कारण त्या संघाच्या अनुपस्थितीमध्ये मात्र त्यांना एंट्री मिळाली या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याची आणि इथून मात्र बॅटिंग करताना बावीस हवा पहिल्या षटकामध्ये आदेशसाठी पहिला बॉल आदळला होता अपटला होता धीम्या गतीचा होता आणि इथे मात्र चंडवाने बॅटचा संपर्क नाही आहे हा डॉट बॉल आला आहे टप्प्याचा बॉल खर तर आदेशसाठी हा खर तर एक मोठं निमंत्रण होतं एखादा मोठा फटका खेळण्यासाठी पद्धती त्यांना ते स्वीकारता आलं नाहीये डॉट बॉल आलाय अक्रुल पाटील अँगल बनवतात हो चांगल्या पद्धतीने बॉल ते डिलिव्हर करतात आणि डॉट बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं हे कम मी मग म्हटलं उजव्या हाताच्या फलंदाजांसमोर हे खर तर लेग ब्रेक आहे जो एखादा उजव्या हाताचा गोलंदाज बॅकअप दॅन डिलिव्हरी टाकतो अगदी टर्न करतोय तशा पद्धतीने चेंडू अक्रुल पाटील डिलिवर करतो बघा टप्पापर्यंत बॉल स्किड होतोय आणि भरपूर वेगाने टर्न होऊन विकेटकीपरच्या हातामध्ये भिसा होतोय आणि अशा गुरुधांच्या अगेन्स्ट जर का तुम्हाला चांगली बॅटिंग करायची असेल तर तुम्हाला इनसाइड आउट फटक्या खेळावी लागतील किंवा उन्हा फ्रंट फुटला उन तुम्हाला स्लॉक स्वीप करावं लागेल तो प्रयत्न करावा लागेल इथे हाफ ट्रॅकर शॉट पूल उंच चाललाय बॉल फटका फसलाय शतरक्ष झेल खाली आहेत त्या ठिकाणी आकाश पाडील आकाशने पकडला झेल आणि इथे आपण पाहिलं आदेश मते या खेळाडूचा संपला खेळ क्रिकेटमध्ये तुम्हाला संधी कमी मिळते कमी चेंडू फे तुम्हाला फेस करायचे असतात मग जास्तीत जास्त धावा तुम्हाला बनवाव्या लागतात आणि तोच प्रयत्न आदेश मध्येने केला आणि तिथे मात्र हा फटका मिस्क्यूट झाला आणि स्क्वेअर लेग मध्ये चांगला असेल त्या ठिकाणी आकाश पाटीलने पकडला सलगचे तीन डॉट बॉल ज्या पहिल्या षटकामध्ये बावीस धावा आल्या त्याचं प्रेशर मात्र नक्कीच कमी करतील विंदने संघावरचं अक्रुल पाटीलचा एक कमबॅक नवीन खेळाडू मागाशी त्याचा उल्लेख केला खरं तर यंगस्टर या संघाचा मधल्या फळीतला सर्व गुण संपन्न अष्टपैलू खेळाडू चेतन पाडील एंड वरती आला पाचव्या क्रमांकावरती तयार स्वीचिटचा प्रयत्न चिटचा प्रयत्न लाऊड अफील झाले प्रेशर क्रिएट केलाय जोरदार अपील केली आहे खरंतर या ठिकाणी सर्व खेळाडूने पंचानुपती दबाव तुम्ही पाहताय खर तर विकेट हवं आहे या ठिकाणी विंधने संघाला स्विच प्रयत्न आल्याला मात्र केला त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये चेतन पाडील या फलंदाजाने सलगचा हा चौथा डॉट बॉल या सामन्यामध्ये कम बॅक करतोय कर खरं तर भिंधन्य संघ असं म्हणावं लागेल कारण बावीस अव ऑलरेडी पहिल्या षटकामध्ये आल्या अजूनही वेळ गेलेली नाही यॉर्क यॉर्क बॉल टो क्रशर यॉर्कर प्रत्युत्तर नाही आहे सलग पाच डॉट बॉल या स्पर्धेमधलं पहिलं मेडन षटक या ठिकाणी दुसऱ्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल का अक्रुल पाटील कडून यंग टॅलेंट मी खरं तर पाहिली गतवर्षी पांजे नाईट स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार त्या खेळाडूला मिळाला होता तो अक्रुल पाटील कम बॅक करतोय अंतिम चेंडू या षटकातला इथे निर्धावाला तर मात्र मेडन षटक पाहायला मिळेल आणि जर का एखादा मोठा फटका आला तर मुमेंटम शिफ्ट होईल हा फटका चांगला आहे हेलिकॉप्टर उडवला बॉलला लॉंग ऑफच्या वरून आउट ऑफ द पार्क परफेक्ट टायमिंग षटकार क्रिकेट विश्वाचं रायगड प्रीमियर लीगमध्ये आपण त्या खेळाडूला खेळताना पाहिलं पनवेल प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण त्याला खेळताना पाहिलं आणि आज आपल्या गावासाठी आपल्या खरं तर कानपोली संघासाठी तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय चांगला षटकराला टोटल धाबा दॉफर कबत आल्या त्या म्हणजे आता पण तीन घडी बाद अठ्ठावीस या षटकामध्ये अक्रूचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी कारण आपण पाहिलं धावांचा बणवा पहिल्या षटकामध्ये पेट पेटला होता तो विझवायचा त्याला होता आणि तो प्रयत्न त्याने केला फक्त सहाच धावा खर्च केल्या आणि बहुमूल्य विकेटने एक घेतला तो म्हणजे आदेशमध्ये या खेळाडूचा तिसऱ्या षटकामध्ये होतो आहे आकाश पाटील सध्याच्या घडीमध्ये आपण जर पाहिलं उरण टेनिस क्रिकेट नेहमी प्रवीण आपण सांगत असतो खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चमचमते सितारे या तालुक्याने दिले व्यापारी दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा हा खरं तालुका इम्पोर्ट एक्सपोर्ट हा बिझनेसने पण नेहमी पाहिला कलाकारांची भूमी म्हणजे उरण तालुका आणि त्या तालुक्यातला एक चांगला ऑलराऊंडर विकेट किपरच्या हातामध्ये बॅटची थिकेच लागून बॉल मागेच चाललाय बाबूने पकडला झेल आणि इथे आपण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धक्का बसतोय नितेशच्या स्वरूपात तो म्हणजे कानपोली टीमला पुढच्या सात चेंडूमध्ये फक्त सहा आल्या इथे मात्र आता सातत्य टिकवावं हो लागेल गोलंदाजांना आणि एका बाजूने चेतन पाटीलला मोमेंटम आपल्या संघाकडे शिफ्ट करून द्यावं घ्यावं 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 लागेल कारण धाबांचा ओघ आता मंदावला हो आहे क्षमता भरपूर आहे या फलंदाजांकडे मग अशी तर म्हटलं आकाश पाटीलने खरं तर कानपोली संघाची बॉलिंग अटॅक चांगला आहे तेवढी चांगली त्यांची फलंदाजी देखील आहे त्यामुळे या संघाला कमीत कमी दावसंगती कशा पद्धतीने रोखता येईल हा प्रयत्न आता सुरू केला आहे विंदने संघाच्या या गोलंदाजाने नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय निखिल पाटील पाटील इनॅट नंबर सिक्स अठ्ठावीसावा दाव फलकावधी चार गडीबात अशी ही परिस्थिती दोन पूर्णांक एक चेंडूचा खेळ संपलाय अकरा बॉल बाकी आहेत आकाशचा पुढचा बॉल वेगवान आहे परंतु लाईनच्या बाहेर अवे फ्रॉम द बॉडी पंचसंघात वाईट बॉल उजव्याच्या बाहेर टाकला हा बॉल इथे मात्र एक्स्ट्रा मध्ये भर पडेल नंबरच्या भूमिकेमध्ये नीरजजी राणावत सर त्यांच्याबरोबर दीपकजी बोराडे हे दोन ऑफिशियल पंच आपण पाहत आहे आतमध्ये चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी व्हाईट बॉलाला एक्स्ट्रामध्ये भर पडली एकोणतीस धाबा धाव फलकावरती नेक्स्ट बॉल लेन बॉल ड्राईव्ह केला बॉलला अगदी बॉलर बॅक ड्राईव्ह लॉन्ग ऑफच्या दरम्यान हा फटका सजवला गीतेश जोशी त्या ठिकाणी आहेत नो बॉल कॉल यस ओव्हर नो बॉल कॉल आणि इथे मात्र आपण पाहत आहे फ्रीडची संधी वन प्लस वन अशा दोन धाबा मिळतील बॅटिंग करणाऱ्या कानपोली संघाला आणि समोर आहेत चेतन पाडील हेलिकॉप्टर फटका आपण त्यांचा पाहिला मागच्या बॉलमध्ये अक्रुलच्या अगेन्स्ट ते चेतन आता मैदानाच्या आतमध्ये स्टॅकिंग एंडवरती आले आहेत फ्री इटचा बॉल फेस करतील मोमेंटम मिळू शकतं या ठिकाणी कधी आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये कानपोली संघाला एकतीस दाबादा फॉल कावरती आतापर्यंत लागल्या आणि हा फ्रीइटचा बॉल असेल चेतन पाडीलसाठी बागफुटला गेला हलक्या हाताने कट केला आहे किस्मत बी बहादुरो का साथ देते असं म्हणतात बघा एज लागून बॉल मागे गेला टदीप अगदी गोळीच्या वेगाने सीमा पार रन्स मध्ये चार धन्यवाद करता पण पाहता या ठिकाणी कानपोली नगरीचे विद्यमान सरपंच मदनशेठ मते साहेबांकडून शेठ तुमच्या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात त्यांचा पण इथे आभार व्यक्त करूया खूप मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेला मात्र बर आता भरभरून आशीर्वाद येत आहेत बघा इन साईड आऊट हा फटका अलॉग द कार्पेट लाँग कपच्या दरम्यान खेळलेत सिंगल आले क्विक सिंगल आणि तेवढीच चांगली फिल्डिंग करून पाहायला मिळाली एक फ्रीडचा बॉल मिळाला त्याच्यावरती आला चौकार आणि आता या एक रनच्या मध्ये धाबा धाव कधी आहेत त्या म्हणजे आतापर्यंत चार गडीबाद छत्तीस ही धावसंख्या छत्तीस जावाद अफल कादी इथे आपण पाहताय पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये हा फटका आडव्या बॅटने हा फ्लो बॅटचा आपण पर पाहिला परंतु वीस सेपमध्ये ते खेळले त्यामुळे एक सिंगल पुन्हा एकदा ॲड एक होईल एक परंतु नेक्स्ट मॅच अजनबी ओळे विपक्ष दुतुम दोन्ही टीमच्या कॅप्टनला हा पहिला ऑफिशियल कॉल आहे पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपण टॉससाठी इथे रिपोर्टिंग करा अजनबी ओळे आणि एका बाजूने धुतूम अशी एक मोठी लढत तुम्हाला पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल आकाश चार चेंडू फेकले नऊ धावा खर्च केला या षटकामध्ये चेतन स्टेप आऊट झाले पुढे खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सिंगल आले मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं फलंदाजांना हे खरं तर कौतुक करावं या गोष्टीसाठी कौतुक करायला गेलं आकाश एक नो बॉल हा अपवाद राहिला या षटकामध्ये त्याच्यामध्ये आलेला चौकार त्यामुळे खरं तर जे इकॉनॉमिकच फेल आपण नेहमी म्हणतो दहाच्या आत धाबा खर्च करणं ते षटक कदाचित पाहायला मिळालं असं जर नो बॉल आला नसता तर परंतु अंतिम बॉल या षटकातला आकाश अगदी आपण पाहताय समोर आहेत त्या ठिकाणी निखिल पाटील पुढे आले लॉफ केला बॉल रडार मध्ये होता चंडू त्याला पाडवलाय सीमा पार आउट ऑफ द पार्क षटकार संपली हॅलो तर नक्कीच ते शुभ सन्मान करायचं पण मिलिंददा पाटील यांचा शुभ सन्मान केला जाईल मंचावरती आपण पाहू शकाल मी हे राजफोट क्रिकेट क्लब आयोजित आई गावदेवी ट्रॉफी दोन हजार तेवीस आणि या ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत तर मिलिंददा पाटील यांना मी विनंती करतो की आपला शुभ सन्मान अतिशय चांगलं क्रीडांगण आपण पाहू शकाल आई गावदेवी क्रिकेट क्लब मोरावे आणि मी विनंती करेन या स्पर्धेचे लाडके आयोजक मयुरदा मात्रे यांच्या शुभ मात्र शुभ माठ तसेच इथे उपस्थित झाले शंभोजी मात्रे यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल मिलिंदजी पाटील अमोल सराना विनंती करतो आपल्या शुभ मिलिंदी पाटील यांचा शुभ नटरन नटरंग स्टाईलने फिरून मारला हा फटका चेतन पाटीलने डीप बॅकवर्ड स्क्वेअरलेच्या डोक्यावरून षटकार आला आहे आणि या षटकाराच्या मदतीने अर्धशतक कंप्लीट झाले पन्नास धाबा धाव फलकामध्ये लागल्या गेल्या कानपोली टीमच्या माध्यमातून शुभ सन्मान मिहिरा स्पोर्ट क्रिकेट क्लब आयोजित आई गावदेवी ट्रॉफी दोन हजार तेवीस मध्ये यांच्या शुभासते शुभ सन्मान उपदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन शुभ सन्मान आक्रमण आक्रमण आणि आक्रमण अनस्टॉपेबल चेतन बाडी लगातारचा हा दुसरा षटकार स्लॉग ओव्हर मध्ये आलाय छप्पन्न धावा धाव फलकावरती छप्पन्न धावा धा फलकावरती मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं खरं तर लो स्कोरिंग सामना पाहायला मिळाला आणि इथे मात्र आता अजूनही चार चेंडूंचा बाकी आहे विज्ञान संघाचा यंगस्टार त्याला मार्गदर्शन करतात करता आता करता सिनियर खेळाडू कम बॅक करावं लागेल विकेट टेकिंग गोलंदाजी तुम्हाला आता या सामन्यामध्ये करावी लागेल मोहना डॉट बॉल तुम्हाला इथे फेकावे लागतील चेतन पाडील ला आक्रमक झाला आहे त्याच्या माध्यमातून लगातारचे हे दोन षटकार या षटकामध्ये आपण पाहत आहे प्रेशर दबाव खरं तर गोलंदाजावरती आलं यश घरतवरती आलं आहे बारा मिनिटाचा अवधी हो आतापर्यंत गेला शेवटचं हे षटक आहे थोडंसं स्पीडअप करा प्लीज भरपूर चांगली लढत दोन ऑस्ट्रेलियन संघ तुम्ही मैदानामध्ये पाहत आहे रिव्हर्स सहा फटका अटेंड करायचा आहे उंच गेला बॉल बॉलचा पाठलाग कदा दोन शतरक्षक इथे माझं डीपमध्ये चालला डीप बॅकवर्ड पॉईंटला दोन धावा मिळतील प्रयत्न चांगले होते फिल्डरच्या आणि दोन धाबा आल्या दोन रनच्या मध्ये धाबा संख्येत बाळ झाली एकूण धाबा आल्या धाव फलकावरती त्यामध्ये चार गडी बाद अठ्ठावन्न धाबा वैयक्तिक आपण जर पाहिलं आतापर्यंत चेतन पाटीलने नऊ चेंडूमध्ये मध्ये सव्वीस साबांचं योगदान आपल्या टीमला जबरदस्त इनिंग शॉर्ट स्वीट आतापर्यंत इनिंग आणि अजूनही तो मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे तीन बॉल या इनिंग मधील युर्केला युर्केला ऑफ अफील पंचांचा बोट अवकाशाकडे लेग बिफोर द विकेट इथे मात्र हा धक्का बसला कानपोली संघाला परंतु दहा चेंडू मध्ये सव्वीस केल्या एकदा दक... संघाचे बिग सपोर्टर स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांच्याकडून मयूर शेठ आपल्या स्पर्धेला शुभेच्छा त्यांचा पण आभार व्यक्त करू जाऊया मॅचकडे पुढचे काही चेंडू फुल टॉस आहे मिस टाइमिंग फटका फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र जीवनदान सिंगल, सिंगल आले सिंगल या बॉलवरती आले जीवनदान मिळालं बॅटरला नवीन आलेल्या खेळाडूला विराज पाटीलला एक रन्य संघ पुढे चालला धाव संख्येत वाढ झाली धावाला धाव फलकावरती त्या म्हणजे आतापर्यंत पाच गडी बाद एकोणसाठ नेक्स्ट मॅच अजनबी ओळे विपक्ष दुतुम दोन्ही कॅप्टन टॉससाठी प्लीज व्यासपीठात या अजनबी ओळे आणि धुतुम दोन्ही कॅप्टनला पुन्हा एकदा विनंती असेल टॉससाठी आपण लवकरात लवकर इथे रिपोर्टिंग करा एकोणसाठ धाबा अंतिम चेंडू टार्गेट सेट करणारा हा बॉल असेल इथे जर का एखादा मोठा फटका निखिल पाटीलकडून आला तर एक टार्गेट तुम्हाला मोठं पाहायला मिळेल चेस करताना बिंदने संघासमोर पुन्हा एकदा अकूटप्प्याचा बॉल ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केला सिंगल घेतली डगआउटमधून कॉल होतं डबल घ्या दोन धाबा घ्या कारण इथे एक एक रन महत्वाचे आणि इथे मात्र दोन धाबा घेताना हे दोन्ही फलंदाज दोन धाबा आल्या लास्ट बॉलवरती आणि पहिलं सत्र या ठिकाणी संपलं पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर एकसष्ट धाबा धावफलकावरती इथे पाहायला मिळाल्या मी विनंती करतो या ठिकाणी पुन्हा एकदा अजनबी ओळे आणि त्याचबरोबरने दोतुम संघाच्या कॅप्टनला पण टॉससाठी याच दरम्यान या ठिकाणी सीबीआयचे सन्मान्य ऑफिसर विजयजी डोमाळे साहेबांचं या ठिकाणी शिव महाराष्ट्र पोलीस सीबीआयचे ऑफिसर विजय जे डोंबाळे साहेबांना विनंती आहे आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती होते बिराजमान व्हा आपलं मनपूर्वक स्वागत सदरक्षणाय खल निग्रणा या ब्रीद वाक्याप्रमाणे सातत्याने समाजामध्ये कायदा आणि सुशासन टिकवणारे आपले यंग तरुण तडबदार असे सीबीआयचे ऑफिसर आदरणीय विजय जे डोंबाळे साहेबांचं आगमन मोस्ट वेलकम हार्दिक हार्दिक असं आपलं या ठिकाणी स्वागत प्रवीण आपण टॉसकडे बघूया प्लीज मनो मनोज टॉस केला जाईल ओवळ्या आणि दुतुम दोन संघांच्या दरम्यान हॅलो तर नक्कीच अजिनबी ओवली संघाचा नायक एक आणि एका साईडला दुतुम नक्कीच परेश ठाकूर याच्या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे याच्या टॉससाठी टॉस बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टन चला ओळे संघाचा कॅप्टन आला मिथून दादा दापोलकर दा आणि त्याचबरोबर विनंती असेल कॅप्टनला टॉससाठी आपण तुम्ही डी जेच्या माध्यमातून ऐकताय तूच आमचा मान तूच आमचा अभिमान आहे एकविरा तुझ्या मुले आहे आमचं आयुष्य हे छान तर सन्मान्य अतिथी या ठिकाणी क्राईम ब्रँच ऑफिसर विजयजी डोंबाले साहेबांचं सा या ठिकाणी शुभाग झाले साहेबांना विनंती असेल त्यांच्या शुभास आपण टॉस करूया तर नक्कीच प्रवीण दादा मी दुतुम टीमच्या कॅप्टन्सला विनंती करतो यायचा टॉससाठी परेश ठाकूर निलेश ठाकूर यायचा आपण कर्णधार टॉससाठी येथे अजिनबी ओवले संघाचा संघट आहे कि ते उपस्थित झालाय तर लगेच टॉस करायचे आपण तर दुर्टुम टीम्स या पण निलेश ठाकूर कर्णधार विनंती करतो आपला तर टॉस आपण करूया दोन टीम मध्ये अजनबी स्पोर्ट्स ओले विरुद्ध भैरवनाथ इलेव्हन धुतुम या दोन टीम मध्ये टॉस केला जाईल सन्माननीय अतिथी सीबीआय ऑफिसर विजयजी डोंबाले साहेब यांच्या शुभास्ते आपण हा टॉस करूया पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना बी पोलचा असेल दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा आणि जाऊया टॉस बॉक्स मध्ये तिथे मनोज जोडले गेलेत आणि किरण पाटील सर नक्कीच साहेबांच्या शुभास्ते मात्र इथे टॉस केली जाईल एका साईडला निलेश ठाकूर आणि मिथून तर नक्कीच दोतुम टीम सापाडा टॉस जिंकलात आणि आपला एकच प्रश्न असेल मोरावे या नगरीमध्ये उलविडूर नगरीमध्ये आपण पाहिलं तर मिहिरा स्पोर्ट क्रिकेट क्लब आयोजित मयूरदाची स्पर्धा आई गावदेवी या स्पर्धेबद्दल काय म्हणणार आणि आपण टॉस जिंकल्यानंतर जो काय निर्णय आहे तो आपण काय हे हो आम्हाला सांगायचा सा? आहे आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू आणि आयोजनबद्दल बोलायचं तर खरंच खूप सुंदर आयोजन आहे आणि किरण पाटीलने आम्हाला एंट्री दिल्याबद्दल धन्यवाद तर नक्कीच बेस्ट ऑफला का आपण पाहू शकाल दुतुम्वा टीम्स आपण पाहिलं तर टॉस जिंकलाय तर आ, हा सामना समजा आपण निर्णय असेल येत मात्र मैदानामध्ये जायचं आहे तर चला आपण उतर द्यायला सुरुवात होतोय तर मी विनंती करतो पुन्हा एकदा रॉक स्टार आमचे प्रवीणची गायकवा सरना की आपण दन्यवा, धन्यवाद मनोज तर बॉस संजूभाई यांचे या ठिकाणी शुभागमन झाले चाय रिसॉर्टचे सर्व सर्व मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल तालुका कुठेही तुम्हाला लीग स्टेज असू द्या त्यासाठी ऑप्शन ज्यांच्या माध्यमातून चार रिसॉर्टवर विनामूल्य मूल्य खऱ्या त्यांना देण्याचं योगदान जे मोठं काम आणि नेहमी त्यांचा अगदी मन मोठा असतो कधीही पुढे येत नाही आणि नेहमी स लहानपासून मोठ्यांना रिस्पेक्ट देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जातं ते बॉस आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं तो बिलकुल चलते हैं मैदान की तरफ दो सलामी बल्लेबाज स्ट्राइक एंड पर बल्लेबाज आप देख सकते हैं आकाश पाटील साथ देंगे अनिकेत जोशी तर गजन पाटिल साहबा यहां पर देखने को मिला सीधा गेंद विकेट कीपर के हाथों में टारगेट बड़ा है सिक्सटी टू रनों का पंद्रह दशमलव पचास के रन रेट से रिक्वायर रन रेट से यहाँ पर रन बनाने होंगे पनवेल क्रिकेट समालोचक एसोसियन के अध्यक्ष किरण जी पाटिल उनके मार्गदर्शन में

टाइगर इलेवन देवत की टूर्नामेंट डे वहां पर भी काफी धमाकेदार परफॉर्मेंस और साथ ही साथ विंदनी टीम की चर्चा करेंगे ये रनों को बनाने के लिए काफी ताकतवर रहती है आकाश पाटिल का बल्ला चलना जरूरी होगा चलिए लगातार ये तीसरी गेंद बीट करते हुए बल्लेबाज को मात्र रन मिलेगा इस गेंद के ऊपर एक लेग बाई के तौर पर और इसे एक रनों की मदद से एक्स्ट्रा के क्यों ना हो लेकिन खाता खुला है विंदने इलेवन टीम का कानपुर विपक्ष ने टॉस जीता विन्दनी टीम के कप्तान ने फील्डिंग करने का फैसला लिया पहले मैच में केवल सत्ताईस रन देखने को मिले थे लेकिन आज ये बीपोल का पहला मुकाबला है जहां पर बड़ी टीमें एक दूसरे के सामने टकराएगी जिम्मेदारी तो तो लगातार यहां पर बीट करती हुई गेंदे विकेट कीपर सुधीर के द्वारा अपील नजर आती हुई जिस तरीके से अक्रुल पाटिल ने गेंदबाजी की थी बिल्कुल वही गेंदबाजी इस मरतबा नजर आती हुई गेंदबाज आदेश मते के द्वारा कनपली टीम की ताकत है उनकी गेंदबाजी तो विंदनी टीम की ताकत है उनकी बल्लेबाजी लेकिन आज कनपली टीम ने शानदार बल्लेबाजी का परफॉर्मेंस दिखाया यह बड़े शॉट की तलाश थी लगातार प्रेशर बना रही थी लेकिन इस बार लॉन्ग ऑन के ऊपर से खेला पारी का आगाज अनिकेत दोषी के बल्ले से मैक्सिमम हिट सिक्स रन हुआ यह शानदार हिट चार रन और इसी के साथ पहला ओवर हुआ समाप्त पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद विंदनीय टीम का स्कोर है बिना कोई विकेट को नुकसान के ऊपर ग्यारह रन जीतने के लिए चाहिए अट्ठारह गेंदे फिफ्टी वन एक रनों की जरूरत

विजय होने के लिए आपको सबसे पहले इस खेल को नियम जानना बहुत जरूरी होता है तभी तो आप अच्छा खेल सकते हैं और लवली स्ट्रोक एक्स्ट्रा कवर के ऊपर से कड़क स्ट्रोक दैट्स अ सिक्स ता जैसे ही लेफ्ट आर्म राउंड विकेट से बॉलिंग के लिए आए चेतन और उनका स्वागत किया है छह रनों के साथ जबरदस्त शुरुआत दूसरे ओवर की चार ओवर का मुकाबला है बासठ रनों का टारगेट है ओ, बैक पर जाकर स्लैश करना चाहते थे बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा सीधा गेंद विकेट कीपर के हाथों में डॉट बॉल की समाप्ति समीकरण बदलेगा रन और गेंदों के बीच में फासला आखिरी गेंद बची है टोटल मेरे ख्याल से सोलह और चाहिए फोर्टी फाइव रनों की जरूरत जानते हैं कि ये विकेट शायद पहले मैच में बल्लेबाजों को साथ ना दे पाए लेकिन यह मैच में आप देख सकते हैं है। है। लाजवाब ला दो रन मिलेंगे इसी दो रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 19 रन आज ही आपने देखा कि भूपेंद्र शेठ पाटिल पंचायत समिति चषक वीगर की डे टूर्नामेंट में

इलेवन टीम का स्कोर है बीस रनों के ऊपर अभी भी चाहिए जीतने के लिए बयालीस रनों की जरूरत एक हाथ बड़ा छक्का एक दिलवा सकता है लेकिन देखेंगे हमारे इस क्रिकेट के खेल में अपनी नकारात्मक सोच को तुरंत बदल लेना चाहिए जब आपकी सोच सकारात्मक होगी तब आ, आपको कामयाबी जरूर मिलेगी सोच सोच में मोच आती है तो हर रिश्ते में खरोच आती है चलिए अच्छी गेंदबाजी स्लोवर किया इस बार सीधा गेंद विकेट की के हाथों में दबाव 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 ये होता है किसी भी गेंदबाज के लिए और खास करके बल्लेबाज के लिए और यहां पर रनों को बचाते हुए मैं कहूंगा पहली गेंद के ऊपर नंबर आया था अच्छे पाटिल ने ऐसा कम दिलवाया कि दोनों बल्लेबाजों को शांत रखा है पहले विकेट के लिए बीस रनों की यह साझेदारी बनती हुई आखिरी गेंद इस ओवर की चलिए स्ट्रेट खेला है यहां पर अलांग द लॉन्ग ऑन में गेंद को उठाए फील्ड करे दूसरा लेने का पर्याप्त समय था तेजी के साथ यहां पर दो रन पूरे किए दो रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है विंदन टीम का बाईस रन बिना कोई विकेट खोए नुकसान पर जीतने के लिए चाहिए आने वाली बारह गेंदे और चालीस रनों की जरूरत तर मी विनंती करेन सन्मानीय नंदकुमार मधुकर मात्रे मोरावे गावचे येथे आलेत तर या मंचावरती आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आई गावदेवी ट्रॉफी दोन हजार तेवीस मध्ये आपलं सहर्ष स्वागत तो 12 गेंदों में बिल्कुल यहां पर 40 बनाने हैं टारगेट अगर चेस करने की चर्चा करेंगे तो किरण पाटिल सर रोशन पाटिल तो निश्चित तौर पर अब सात छक्के आना इनके लिए बहुत ही जरूरी होगा मुश्किल है ज़रा लेकिन देखेंगे ये आसान बनाने की क्या कोशिश कर पाएंगे गेंदबाजी में परिवर्तन नए गेंदबाज आएंगे सुधीर पाटिल मोस्ट एक्सपीरियंस खिलाड़ी ओम अथर्व इलेवन गाऊ देवी टीम की तरफ से भोलनाथ शेठ पाटिल हमेशा इस टीम को पैक करते रहते हैं वल्लभ गांव के सरपंच हैं उनका भी स्वागत करेंगे यूट्यूब के माध्यम से अगर वो मैच का आनंद ले रहे हो तो आपका हम स्वागत करते हैं इस प्रतियोगिता के द्वारा आज वाइल्ड कार्ड एंट्री इस टीम को मिली है वाइल्ड कार्ड एंट्री का फायदा लेते हुए पूरी तरीके से पहले सत्र में दमदार बल्लेबाजी की है जिस आकाश पाटिल ने रायगढ़ प्रीमियर लीग में कमाल का परफॉर्मेंस दिखाया था वही आकाश को चलना बहुत जरूरी होगा फुल टॉस बॉल है मिस टाइमिंग सीधा गेंदबाज कैच के नीचे कोई चूक नहीं बल्लेबाज लौटेंगे मैदान से बाहर, पहली साझेदारी तोडी आकाश बैक टू द पॅव्हलियन क्योंकि काज के खिलौने हवा में उछाले नहीं जाते परिश्रम करने से जीत हो जाती है आसान क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाले नहीं जाते और यहां पर देखिए आप आपका वो हुनर है वीरेंद्र सहवाग जिस तरीके से खेलते हैं ना किसी के अभाव में खेलो ना किसी के प्रभाव में खेलो ये खेल है तुम्हारा बस अपने स्वभाव में खेलो यहां से क्या नया कीर्तिमान प्रस्तापित करने की कोशिश करेंगे नए बल्लेबाज गीतेश जोशी इनैट नंबर थ्री तीसरे क्रमांक के पोजीशन पर बल्लेबाजी करने के लिए आते हुए लक्ष्य धीरे-धीरे थोड़ा सा दूर जाता हुआ लेकिन वन डाउन के बल्लेबाज क्या लक्ष्य को आसान करेंगे फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कवर के बीच में से निकाला है मच नीडेड बाउंड्री आते ही पारी की शुरुआत धम्माकेदार कीतेश के, के बल्ले से ये दिल मांगे मोर वेलकम 4 से हमारे फॉलोअर साहब जो पहले गटक क्षेत्र में कमेंटेटर उनकी आवाज आपने सुनी है पिनजोड़ का मुकाबला इस मैदान के ऊपर अब लक्ष्य बदलेगा थोड़ा सा 36 रन अगस्त 11 ना बिल्कुल ये मैदान के ऊपर खेल रही है तो चलिए इस बार देखेंगे बैट्समैन होंगे आउट एक और छक्का यहां पर लगता हुआ टीम विंदने को तो अगस्त इलेवन कानपुल बिल्कुल यहाँ पर खेल रही है जिस तरीके से नावड़े टीम के जगह ये टीम आप देख सकते हैं प्रसिद्धता का नाम इनको हम धन्यवाद देना चाहेंगे जो रायगढ़ ग्रामीण टेनिस क्रिकेट के उपाध्यक्ष हैं जिनके द्वारा और ये टीम भेजी गई ताकि किसी भी टीम को और वो आयोजनों को तकलीफ ना मिले इसके वजह से उन्होंने वो निर्णय लिया है नए बल्लेबाज आते हुए बल्लेबाजी के लिए आप देख सकते हैं सुजल नवाले बाबू को अभी तक क्यों रोका जा रहा है यह भी सवाल होगा क्योंकि वो रायगढ़ प्रीमियर लीग में उन्होंने काफी खतरनाक बल्लेबाजी की थी वीर मराठा जोहे टीम की तरफ से खेलते हुए जब आखिरी चार गेंदों में चौदह की जरूरत थी इम्पैक्ट प्लेयर आए थे मैदान में और उन्होंने दो छक्के धागे थे वही खिलाड़ी को थोड़ा सा पीछे रखा गया इन नई रणनीति के तहत फिलहाल सुजल भी काफी फॉर्म में हो गए इसीलिए उन्हें जल्दी भेजा गया और यॉर्कर का इस्तेमाल टैप किया इस गेंद को डीप लॉन्ग ऑन में खिलाड़ी आएंगे आदेश उठाएंगे फील्ड करेंगे मात्र केवल एक रन मिलेगा देखते-देखते चार गेंदे समाप्त हो चुकी है इस ओवर की। दो गेंदे यानी कि कुल मिलाकर आठ गेंदों का खेल बचा हुआ है जीतने के लिए तो है, है मौजूद वहां पर डीप में उठाएंगे फील्ड करेंगे एक से ज्यादा कुछ नहीं और इसे एक रनों की मदद से टीम का स्कोर धीरे धीरे यहां पर आगे बढ़ता हुआ ट्वेंटी अट्ठाईस रनों के ऊपर जीतने के लिए चाहिए सात गेंदों में चौतीस रनों की जरूरत दो लेफ्ट गेंदबाजों ने किपायती मारा किया आदेश मते भले ही ग्यारह लेकिन चेतन पाटिल ने भी ग्यारह दिया और ये ओवर में कम रन आते हुए फुल टॉस थे फायदा नहीं उठा पाए बैकफुट पॉइंट के खिलाड़ी के हाथ में गेंद रन आउट का यह चांस शायद बन सकता था चलिए सुरक्षित रहेंगे खिलाड़ी क्रीज के अंदर तीन ओवर का खेल समाप्त तीन ओवर के समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर टीम की जनसंख्या है सिर्फ और सिर्फ 28 रन यानी कि आप चाहिए छह गेंदे छह छकों की जरूरत तो एक किंजल ट्रॉफी में एक रिकॉर्ड जरूर बना था करण मढ़वी ने गौती गाउठान के छह छकों का विक्रम जरूर किया था वो रन चेस किए थे एक थी सुखापुर की रबर बॉल टूर्नामेंट जहां पर दीपू माली ने वो आधई सर्कल में वो रनों को चेस किया था 42 रन बनाए थे छह गेंदों में जो चाहिए थे नो बीमर गिरे छक्के मारे बहुत कुछ उलट फिर देखने को मिले यहां तक कि बंटी ठाकुर ने भी एक बॉल में नौ खर्च किए ये क्रिकेट कुछ भी हो सकता है लेकिन आप फिलहाल तो देखेंगे कैसा परफॉर्मेंस करना चाहेंगे छोड़ दिया था इस गेंद को सीधा विकेट कीपर के हाथों में डॉट बॉल की समाप्ति रोहन पाटिल आप देख सकते हैं दोस्तों पनवेल प्रीमियर लीग में उस्मान पटेल जैसे बल्लेबाज को रोका था इस खिलाड़ी ने ग्रामीण के मैच में भी और खास करके लीग स्टेज के मुकाबले में भी इस बल्लेबाज को पूरी तरीके इस गेंदबाज ने रोक लगाई थी प्रेशर प्रेशर लगातार बनता हुआ उसी प्रेशर की वजह से आप यहां पर रन नहीं बन रहे और यह दबाव तंत्र तो इस बार टप्पा थोड़ा उछाल मिला बल्ले का जरूर हिस्सा कुछ लगा था लेकिन कलेक्ट नहीं कर पाए विकेट कीपर एक तरफा ये मुकाबला दर्शक थोड़े से नाराज होंगे जिनको जैसा मुकाबला चाहिए वो मुकाबले की तलाश जरूर होगी लेकिन फिलहाल ये मैच पूरी तरीके से एक तरफा नजर आता हुआ बची हुई गेंदे टोटल चार और चाहिए थर्टी फोर चौंतीस रनों की फिलहाल जरूरत है सलामी बल्लेबाजी के लिए आए थे अनिकेत जोशी छक्के और चौके के साथ पारी की शुरुआत की थी लेकिन उसके बाद इतनी खतरनाक गेंदबाजी हो रही है कि पूरी तरीके से ने टीम को पीछे ढकेलाए तीन गेंदे लगातार डॉट ज्यादा से ज्यादा वाइड डालने में ये माहिर गेंदबाज है वही लेंथ आप देख सकते हैं फिलहाल इन बल्लेबाजों के सामने बासठ का पीछा करना था और इस लक्ष्य का पीछा करते करते पूरी तरीके से मुकाबले से दूर आप जा रही है ने टीम लेफ्ट आर्म ओवर द विकेट से तैयार लो फुल टॉस बॉल टैप किया है वी शेप में लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के बीच में गेंद जाती हुई तब तक लॉन्ग ऑफ का खिलाड़ी गेंद को रोके थोड़ी सी मिसफील्ड कवर अच्छा मिला लॉन्ग ऑन के खिलाड़ी का एक ही मिलेगा एक की मदद से बढ़ता हुआ की है स्कोर कार्ड के ऊपर उन्तीस रन केवल औपचारिकता बची है इस मुकाबले में देखिए किस्मत मौका देती है लेकिन मेहनत अक्सर चौका देती है कि मेहनत कहीं ना कहीं थोड़ी सी कम नजर आई भले ही थोड़े से आउट ऑफ फॉर्म में होगी टीम लेकिन शुक्र है कि आने वाले 24 2024 के नई सीजन की शुरुआत आप बेहतर करें और अनेक सारी ट्रॉफी आपके गांव के लिए वो लेकर आए यही शुभकामना चाहेंगे आखिरी एक गेंद का खेल बचा हुआ है शानदार गेंदबाजी उससे बेहतर बल्लेबाजी देखने को मिली विंदने इलेवन माफ कीजिएगा कानपुरी इलेवन अगस्त इलेवन कानपुली टीम के इन खिलाड़ियों की ओर से तीन लेफ्ट आर्म गेंदबाज है इनके पास आदेश मत अगर छोड़े तो उसके बाद चेतन सुधीर और ये आखिरी बल गेंदबाज रोहन तीनों के तीन लेफ्ट अंडर गेंदबाज चलिए पैरों पर डालने का इरादा किया इस गेंद को मिड विकेट में मुकाबला आसानी के साथ जीता हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम अगस्त इलेवन कानपोली एंड हार्ड लक टीम विंदन है अगले टूर्नामेंट के लिए आपको बेस्ट ऑफ लक और नेक्स्ट मैच के लिए कानपोली टीम आपको भी शुभकामनाएं तो मैन ऑफ द मैच का हीरो चेतन ठरले लेते सामने का सामना वीरिए फलंदाजी करत असताना दहा बॉलमध्ये सव्वीस धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना एका षटकामध्ये अकरा धावा जरूर कर्ज केल्या परंतु विकेट नाही आहे ते ठरलेत या मॅन ऑफ द मॅचचा हिरो तर चेतन या लाईन अप करून कानपोली संघाला आम्ही विनंती करतो की आपण लाईन अप करून मैदानातून बाहेर या आणि विंदने क्रिकेट संघ आपण लाईन अप करून मैदानात जा सेकँड करा एक दुसऱ्याला हस्तांदोलन करा पुढच्या वाटचालीसाठी तुम्ही एकमेकाला शुभेच्छा द्या चला विंदने संघ लाईन अप करून या आपण मैदानात पराभूत जरी झाला असला तरी मात्र